कामधेनु क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचा प्रथम वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न. कोगनळी तालुका निपाणी येथील कामधेनु क्रेडिट सौहार्द व वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक अनिल कुरणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन अनिल कोंडेकर हे होते. यावेळी संस्थेचे मॅनेजर यांनी सभे पुढील विषयापत्रिकेचे वाचन कुणाल गळदगे यांनी करून संस्थेबद्दल आढावा घेतला. यावेळी सर्व सभासद वर्गातून सर्व विषयांना आली. यावेळी बोलताना दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत म्हणाले, त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया. सरांनी आता सांगितलं आणि गुरुजी साहेबांनी, एक वर्षात 2.5 कोटीच्या ठेवी हे सोपं काम नाही, कारण की पहिला काळ हा स्ट्रगलचा असतोय. त्या काळात या कामधेनू संस्थेनं खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि ही उल्लेखनीय कामगिरी करत असताना जे समोर बसलेले उपस्थित सर्वच या चेअरमनांच्या पाठीमागे जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि त्यांचं एक स्वच्छ व पारदर्शी कारभार अनिल कोंडेकर साहेबांचा जे चालू आहे त्याला संचालक मंडळ देखील तेवढंच त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. ते इथून पुढे देखील त्यांना अपेक्षित आहे आणि ते नक्कीच देतील. आणि कोणतीही संस्था ही कर्ज आणि ठेवी ह्या स्वरूपातच काम करत असते. ज्यांच्याकडे ज्यादा पैसा आहे तो ठेवून घेतला जातोय आणि ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज रूपात दिला जातोय. त्यामुळे कर्जदारांना नेहमीच लक्षात ठेवायचं की बाबा संस्थेनं आपली अडचण काढलेली आहे ती त्यांची वेळेत पूर्तता करून आपलं काम झालं त्यांचं व्याज आणि मुद्दल देऊन म्हणजे आपल्याला ते जे ज्यांनी संस्थेनं मदत केली आहे त्याचा परतफेड योग्य मोबदला करायचं. नाही तर आता ते काय मी बिनव्याज घेतले काय किंवा हे असं न म्हणता कोणताही कर्जदार असू दे, कारण ठेवीदाराला व्याज द्यावं लागते संस्थेला. ते तुमचा आलेल्या कर्जाच्या व्याजातूनच हे ठेवीदाराला व्याज दिले जाते. जसा ठेवीदार इम्पॉर्टंट आहे तसाच कर्जदार देखील संस्थेचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. इथं बसलेले सर्वच जे कामधेनू संस्थेवर प्रेम करणारी मंडळी आहे ती सुजान आहेत. पण एक मला असं वाटलं म्हणून मी या ठिकाणी बोलतो, या संस्थेचा विस्तार करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते आमच्या परीनं नक्कीच करू. तुमची वाटचाल आशीष ठेवा. त्या कार्यासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा असतील एवढं या ठिकाणी मनोगत व्यक्त करून मी माझं. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे चेअरमन व सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची सर्व बिले या संस्थेमध्ये जमा करून संस्थेला मोठा आर्थिक हातभार लावलेला आहे. यामध्ये सागर पाटील, सुरेश शिरगुप्पे कोगनोळी, मारुती बस्तवडे, सर्जेराव चोगुले हंचिनाळ व दिलीप पाटील भिवशी यांचा संस्थेच्या वतीने गिफ्ट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना चेअरमन अनिल कोंडेकर म्हणाले, या वर्धापन दिनानिमित्त प्रथमतः सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कामधेनू संस्था स्थापन करत असताना आम्ही सुरुवात थोड्याशा भांडवलातून केली आणि आम्हाला जी प्रेरणा जी मिळाली आमचे जगन्नाथ खोत आणि उदय पहिल्यांदा आम्हाला त्यांनी सुचवले, त्यानंतर निर्णय घेण्यात आला की पुढं जायचं. त्यावेळी ज्या संस्थेच्या उदरातून जन्म झाला कामधेनूचा ती संस्थेचे चेअरमन दत्तगुरुजी चेअरमन सचिन कोत यांचं भरपूर असं मला मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक कोकणी गावामध्ये मी जरी ह्या गावचा नसलो तर जो जो 50% लोकांना माहिती आहे की हा कोकणीचा आहे, 50% लोकांना माहिती आहे की हा हंसनाळचा आहे. तेव्हा हंसनाळ आणि कोकणी दोन नसून एकच असल्यागत मी पण वावरतोय. त्यामुळे त्यांनी जो माझ्यावर जो आतापर्यंत जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून मी येणाऱ्या काळामध्ये जे काय असेल ते सहकार्य असू दे, कोणतेही कार्य असू दे, सगळ्यांच्याबरोबर मी राहीन. हॅलो. त्याचबरोबर कोकणी मीडिया बऱ्याच पतसंस्था आहेत, तिथे इच्छा कोणाचीही नाही. प्रत्येक संस्थेनं साहेब तुम्ही करा, चालू करा, आमचं सहकार्य असं प्रत्येकाने सांगितल्यानंतर मी हे पाऊल उचललं. त्यामध्ये मला संचालक मंडळी सुद्धा सगळ्यांची साथ मिळाली. त्यामध्ये माझं युवराज कुळे, अनिल कोंडे, अनिल कुरणे,
पप्पू पाटील, दत्ता जगदाळे, दादा पाटील, शाहजी अण्णा, त्या सर्वांनी मला सहकार्य केलं म्हणून मी इथपर्यंत आलोय. मी एकटाच पळालो असं नाही, फक्त नाव कुणातरी पुढे करायचं असतं म्हणून मी आहे तिथे. कारण सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काही शक्य नाही. येत्या काळामध्ये मागच्या अखेर आपल्याला 3 महिन्याचा काळ मिळाला, त्यावेळी 1,01,21,32,000 इतके ठेवी होते आपल्याकडे. त्यानंतर आज रोजीपर्यंत 2,52,00,000 इतके ठेवी झालेले आहेत. आणि त्यानंतर 1,30,00,000 कर्ज वितरण केलेलं आहे. आजच्या आज तारखेपर्यंत येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी याच्यामध्ये भरघोस अशी वाढ तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही आलात, सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचा एकदा आभार मानतो. मी या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन युवराज कोळी, संचालक उत्तम कोंडेकर, दत्तात्रय जगदाळे, रमेश पाटील, प्रकाश पंचम, उदय मोनाप, शहाजी चव्हाण, जगन्नाथ खोत, वैशाली कुरणे, शीला पाटील, मधुकर घुले, अनिल नायक, शिवाजी निकम, सदाशिव स्वामी यांच्यासह सभासद ठेवीदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जगन्नाथ खोत यांनी आभार मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.